देशाच्या जडणघडणीत अभियंत्यांचा सिंहाचा वाटा असल्याचं प्रतिपादन अर्थ आणि बांधकाम समितीचे सभापती विजयराज डोंगरे यांनी केलं. जिल्हा परिषद अभियंता संघटनेच्या वतीनं सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांची जयंती तसंच अभियंता दिनानिमित्त अभियंत्यांचा सत्कार समारंभ जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अर्थ व बांधकाम समितीचे सभापती विजयराज डोंगरे होते. याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, उपाध्यक्ष दिलीप चव्हाण, कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती अनिल मोटे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, जिल्हा परिषद सदस्य मदन दराडे, वसंतराव देशमुख, अंजनादेवी पाटील, स्वाती कांबळे, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता पी डी कदम, पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता डी एच कोळी, जलसंधारण अधिकारी पंडित भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती. विकासाच्या कामांमध्ये अभियंत्यांचा खूप मोठा सहभाग राहिला असून अभियंत्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासंदर्भात आपण राज्य सरकारकडे पाठपुरावा करू अशी ग्वाही अर्थ व बांधकाम सभापती विजयराज डोंगरे यांनी याप्रसंगी बोलताना दिली. लक्षात आलेलं आहे की ग्रामीण मार्ग आहे परंतु आज प्रगती झालेली आहे. त्याच्यावरून मंगवाळूची वाहतूक असेल, इतर मार्ग वाहतूक असेल, अशा प्रकारची वाहतूक झाली तर तो रस्ता घेणार नाही. पण तेवढ्या गांभीर्याने आजपर्यंत कुणी घेतलेलं नाही. पण निश्चितपणे या ज्या सुधारणा आहेत देशभरातल्या गाव पातळीवरती आहेत त्याच्यात हा तुमचा मोलाचा वाटा आहे हे कुणीही नाकारू शकणार नाही. जी मेन संस्था आहे जिल्हा परिषद त्या जिल्हा परिषदमध्ये जर अधिकारी वर्ग कर्मचारी वर्ग व्यवस्थित नसेल तर ग्रामीण भाग सुधारणार का? याच्यावरती राज्यकर्त्यांनी जे आज राज्यकर्ता आहेत त्यांनी निश्चितपणे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. यावेळी अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे अभियंत्यांच्या कार्याचा गौरव करत अभियंता दिनाच्या शुभेच्छा दिल्या. बांधकाम दवाखाना आरोग्य विभाग आणि सर्वात मोठं आपण ज्या रस्त्याने जातो येतो किंवा चालतो हा रस्त्याचा प्रश्न आहे. तुम्ही ज्या पद्धतीने काम केलं त्या पद्धतीने एखाद्या रस्त्याची पहिले ठरवली जाते. ज्या पद्धतीने इमारतीचं काम केलं जातं, शाळेचं काम केलं जातं, तिथे विद्यार्थी घडले जातात. दवाखान्याचं एखादं उत्कृष्ट काम केलं जातं तिथं पेशंट आणि आपल्या आरोग्य विभागाचा स्टाफ हे त्या ठिकाणी काम करत आणि त्या सर्वांचा उत्कृष्ट महामेरू हा इंजिनियर्स आहे म्हणजे तुम्ही सगळं सर्व लोक साहेबांबद्दल थोडी पार्श्वभूमी आपल्याला माहिती असणे गरजेचं आहे की भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा जन्म 15 सप्टेंबर 1807 साली चीख बळवापूर या मैसूर प्रांतामध्ये झाला म्हणजे दक्षिणमध्ये दक्षिणेचा प्रांत आहे. जगभरामध्ये त्याचे जवळपास खूप मोठे प्रोजेक्ट जे आहेत ते त्यांना वर दिली आहे. या मोक्षगुंडम साहेबांनी स्वतः म्हणजे त्या स्वतः त्या पदवीधर आणि खूप मोठं भरीव असं काम त्यांनी या क्षेत्रामध्ये केलेलं स्थापत्य अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये केलेलं आहे. या सत्कार समारंभाला बांधकाम विभाग, जलसंधारण, लघु पाटबंधारे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.